किती मोठा भाग आहे बघू शकता आणि धुम धुम्म चाले आणि यांची गाडी आमच्या मागे राहिली गाइस तुम्ही बघू शकता हे त्यांची रीलची शूटिंग चालू आहे रील बनवायला लागलेत बघू शकता बघा इथे काय चाललंय नमस्कार मित्रांनो मी विनीत वळवे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पांडव व्लॉग्सच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षात आम्ही फिरायला जात आहेत पहिल्याच दिवशी तर स्टेशनला येऊन आम्ही काढलेले आहे तिकीट आणि तिकीट काढल्यावर मग आम्ही ट्रेन पकडली आणि निघाले आमच्या डेस्टिनेशनवर जाण्यासाठी तर थोड्याच वेळात आम्ही पोहोचले आमच्या डेस्टिनेशनवर आणि बोरवलीला आल्यावर आम्ही घेतला इथं कोकम सरबत सगळे लागले कोकम सरबत प्यायला तर फायनली आम्ही पोहोचले बोरिवलीला आणि आता आम्ही जात आहेत बोरिवलीवरून नॅशनल पार्कला तर बघा जरा पुढे व्लॉग तर मित्रांनो आम्ही पोहोचलेले आहेत नॅशनल पार्कला आणि आज आमच्या या भावाचा बर्थडे आहे ह्याला सर्वांनी कमेंटमध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नक्की लिहा आणि आम्ही इकडनं चाललेले आहेत आता पुढे मित्र बोलतो की पहिला जाऊन बोटिंग करूया तर आम्ही बसलेले आहेत आता बोटमध्ये आम्ही तिघं जण बसले एका बोटमध्ये आणि बाकीचे बसले दुसऱ्या बोटमध्ये त्यांची बोट ती तिकडे लांब राहिले आणि अशा प्रकारे आम्ही आज आलोय नॅशनल पार्क मध्ये बोरिवलीला आणि आज आम्ही करतोय बोटिंग आणि आज आम्ही खूप धमाल करतोय जे नाही आले त्यांच्यासाठी हा स्पेशल व्लॉग आहे काय बोलू शकतो विनू त्यांच्यासाठी जरा ज्यांना आम्ही सांगितलंय बट त्यांनी नाही आले किंवा काही रिझन मुळे कॅन्सल केलं तर त्यांनी ही अपॉर्च्युनिटी मिस केलेली आहे अजून काही नाही सांगू शकत आणि अशाच प्रकारे आम्ही एन्जॉय करतोय आम्ही खूप एन्जॉय करत आहेत आमचे अजून खूप सारे प्लॅन होणार आहेत म्हणून आम्ही सांगू आम्ही जसे जसे प्लॅन सांगू तसं तसं प्लॅनमध्ये ॲक्सेप्ट व्हा मी बघितलं असेल आमचा जो पहिला व्लॉग होता तो सुद्धा नॅशनल पार्कचा होता बट त्या व्लॉगमध्ये आम्ही नॅशनल पार्क दाखवला नाही कारण की आम्ही आलेले आदिवासी दिनची रॅली दाखवण्यासाठी आणि आज आलेले आहेत आम्ही आमच्या भावाच्या बर्थडेसाठी आणि सोबत नॅशनल पार्कसुद्धा फिरतोय खूप एन्जॉय करतोय मजा येते और ये हमारी गाडी चली फास्ट नाही आम्ही फायनल पण फास्ट होतो आमचा ड्रायव्हर फास्ट आहे धुम्म चाले आणि यांची गाडी आमच्या मागे राहिली छपॅक तर मग बोट मध्ये मजा करून आम्ही गेले थोडी पेट पूजा करायला काय खात र यो कलिंगड खाय यो छास पी यो भेल खाय तर कलिंगड मस्त गोडगोड कलिंगड आहे गाईज आमचा अजून एक भाऊ इथे येत आहे यश हाडल ज्याला तुम्ही बघितलं असेल आमच्या गणपती व्लॉग मध्ये तो आता इथे येत आहे आमच्या सोबत आणि हे इथे बघू शकता हे तोपर्यंत टाइम पास करण्यासाठी लागलेले आहेत इथे खेळायला झोक्यावर एवढे मोठे घोडे झाले तरी पण बघा कसे खेळतात हे दोघं इथे आणि हे दोघं जण या जागेवर आहेत तर तुम्ही आमच्या फक्त व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा कमेंट नक्की करा आम्ही काय काय केलं आमच्यासारखी छोटी बोरं कुठे दिसणार नाही आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी आमचा आणखी एक भाऊ यश आडळ इथे आलेला आहे आणि आम्ही इथे खूप मजा करणार आहेत पूर्ण गावामध्ये फिरणार आहेत तर बघत राहा आमचा ब्लॉग पुढे आणि या ठिकाणी आम्ही आतमध्ये चाललेले आहेत गावामध्ये किरणदाच्या घरी नॅशनल पार्क हा बाहेरून फिरण्यासाठी वेगळा आहे आणि हा गावातनं फिरण्यासाठी वेगळा आहे तुम्ही बाहेरचा नॅशनल पार्क बघितला असेल जो बाकीचे जण रेकॉर्ड करून दाखवतात बट हा नॅशनल पार्कचा जो वेगळी साईड आहे जी गावातली साईड ती आम्ही रेकॉर्ड करून दाखवतोय ह्यासाठी व्हिडिओला लाईक करा थोडंसं आतमधनं मोटिवेशन मिळतं एक लाईक तर करा व्हिडिओ बघता पण लाईक नाही करत तुम्ही दिलचे बुरा लागत आहे गाईज गाईज तुम्ही बघू शकता याच ठिकाणी ही नर्सरी आहे नॅशनल पार्कमधली ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडं झुडपं वेली भरपूर काय काय मिळेल बघायला भेटेल तर तुम्ही येतील तर इकडे नक्की व्हिजिट करा सध्या इथे गेट बंद आहे कारण की आम्ही भरपूर मस्तीची पोरं आहेत
म्हणून मग आम्ही निघाले पुढे असलेल्या म्युझियमला भेट देण्यासाठी, आणि मग फिरले म्युझियम, आणि मग परत आले नर्सरीला भेट देण्यासाठी. काय मस्त आवाज आहे इथे झाडांचा, पक्ष्यांचा. तुम्ही इकडे आले ना तर तुम्हाला खूप सुद्धा असं मन मोकळं करायला मिळेल, असं वाटतं की खूप मस्त डोंगरात फिरायला, खूप मजा, खूप भारी. काय किती मोठा वाघ आहे बघू शकता. आणि के साइड जरा, एक नंबर डेंजर. गाइस तुम्ही बघू शकता या ठिकाणी आहे हे म्युझियम एक प्रकारे. ह्याच्यामध्ये सर्व मृत प्राणी जे असतात त्यांची बॉडी मध्ये चेंजेस करून त्यांना म्युझियम मध्ये स्टोर करण्यात आलेलं आहे, ज्यांना बघण्यासाठी वेगवेगळे पर्यटक येऊ शकतात. तर आम्ही आता तेच बघून आलेले आहेत, आता परत जातो गावामध्ये फिरायला. बघत राहा पुढे. तर गाइस तुम्ही बघू शकता आता आम्ही एंट्री मारलेली आहे नर्सरीमध्ये. मगाशी दरवाजा बंद होता, आता नर्सरीचा दरवाजा ओपन झालेला आहे आणि आम्ही नर्सरीमध्ये एंट्री मारलेली आहे. बघा या नर्सरीमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाडं, खूप काय काय. एकदम मस्त पावसाळ्याचं वातावरण वाटतंय, फवारे चालू आहेत, खूप भारी वाटतंय, एकदम रोमॅन्टिक झालंय सगळं वातावरण. आमचा हा मित्र म्हणाला की हिवाळ्यामध्ये ह्याला खूप मस्त मस्त फुलं येतात. बघूया हिवाळ्यात अजून एक राऊंड मारू. आता ही कोणती आहेत जरा बघूया, इथे कुठे बोर्ड लावलाय का. हा इथे काहीतरी दिसला. ही आहेत, बघा तुम्हीच वाचा, मला वाचायचं एवढं कष्ट नाही घ्यायचं आहे. ही सगळी तेवाली झाडं आहेत. ओके बघू शकता आता या ठिकाणी आम्ही आलेले आहेत. इथे आहे कॅट ऑपरेशन सेंटर. माहिती नाही इथे काय आहे पण वेगवेगळ्या प्रकारच्या मांजरी मिळतील असं मला अंदाज आलाय. बघूया इथे किती मांजरी मिळतात, काय आहे मला तर माहिती नाही पण आतमध्ये गेल्यावर माहिती पडेल. लेट्स सी, बघा पुढे आता. आणि आम्ही इकडे कॅट ऑपरेशन सेंटर मध्ये एंट्री मारलेली आहे. बघूया इथं काय आहे. आणि आम्ही इथमध्ये मारली कॅट ऑपरेशन सेंटर मध्ये एंट्री. वाव, लेट्स सी. तर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रजातीच्या मांजरीचे स्टॅच्यू पाहायला मिळतील. तर बघा इथे तुम्ही काय वाघाला चिडवता, नकली वाघाला पण नाही सोडला यांनी. तर या ठिकाणी एका माणसाची हाईट वेगवेगळ्या वाघांसोबत आणि सिंहासोबत कम्पेअर केलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मग आम्ही इकडनं जातो वरती एक्सप्लोअर करायला. वरती एक्सप्लोअर करतो जो काय एरिया आहे तो, आणि तुम्ही पुढे बघत राहा. बघू शकता हा इथे या ठिकाणी गवा किती मोठा आहे. या इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मांजरींच्या प्रकार. इथं जंगली मांजर, वाव. तो इथे छोटासा शेरखान. जर तुम्ही इथे येतील तर नक्की व्हिजिट करा, इथे तुम्हाला वेगवेगळ्या मांजरांचे प्रकार बघायला भेटतील. ठिकाणी ही बर्फाच्छादित प्रदेशातली मांजर, म्हणजेच वाघाचा प्रकार जो बर्फाच्छादित प्रदेशात असतो, तुम्ही बघू शकता. गाईज तुम्ही बघू शकता हे त्यांची रील्सची शूटिंग चालू आहे, रील बनवायला लागलेत. बघू शकता, बघा इथे काय चाललंय. तर या ठिकाणी आम्ही आता रील्स बनवले थोडेफार. आमचा जो भाऊ यश आडळ आहे तो रील्स अपलोड करतो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर. सो त्याच्यासाठी आम्ही थोडेफार रील्स बनवायला ट्राय केला. फर्स्ट टाईम ॲक्टिंग केली, बघूया जशी तशी केली. त्यानंतर आता जातो इथे कोणतं तरी देवीचं मंदिर आहे. हसलो पहिल्यांदा ट्राय केला, मग हसणार तर येणारच. आता जाऊ इथे कुठेतरी देवीचं मंदिर आहे, तिथे थोडंसं दर्शन करू, मग पेटपूजा करू आणि त्यानंतर मग उरलेला गाव दाखवू, नॅशनल पार्क दाखवू. ब्लॉग मध्ये कंटिन्यू बनून राहा आणि तुमचा सपोर्ट दाखवत राहा. बघू शकता या ठिकाणी हे सती माताचं मंदिर आहे. ह्या ठिकाणी हा बंगला आहे. या बंगल्यामध्ये आम्ही आता जातोय, थोडीफार बंगल्याची क्लिप घेतो. कसा आहे बंगला बघूया. मस्त स्पेशली बनवलेला आहे व्हिजिटर्स लोकांसाठी. व्हिजिट करतो.
तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हा आहे गेस्ट हाऊस। हा जो गेस्ट हाऊस आहे हा पूर्णपणे लाकडापासून बनवण्यात आलेला आहे आणि हा जो गेस्ट हाऊस आहे हा फक्त आणि फक्त स्पेशल गेस्टसाठी अवेलेबल आहे। तर आता आम्ही या ठिकाणी जात आहेत फर्स्ट फ्लोअरला, म्हणजेच वरच्या माळ्यावर, आणि इथे तुम्ही बघू शकता हा पण पूर्णपणे लाकडापासून वरतीसुद्धा बनवण्यात आलेला आहे। इथे हे एक बेडसुद्धा आहे मस्तपैकी झोपण्यासाठी, आणि ह्या ठिकाणी हे लागलेलं आहे तिथे फोटोशूट करायला। फोटोशूट करून मग आम्ही परत जातो आता बाहेर थोड्या वेळात। तर आता आम्ही जो पाठीमागे बंगला दिसत आहे जो पूर्णपणे लाकडाचा बनलेला आहे तो बंगला सुद्धा फिरले, त्या बंगल्यात सुद्धा बघितलं मस्त बंगला आहे। आता त्यानंतर जातो थोडंफार आम्ही जाऊन आता खायचो, जरा पेटपूजा करतो, भूक लागली आता। आणि नंतर ना मग बाकीचं गाव पण फिरायचं बाकी आहे, किरण दादाच्या घरी जायचं आहे, त्याचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे, ते सर्व अजून करायचं बाकी आहे, होईल आज संध्याकाळपर्यंत। खूप मजा होणार आहे, बघत राहा ब्लॉग। आहेत हरणं नॅशनल पार्कमध्ये, हरणं खूप जागेवर भेटतात। आणि या ठिकाणी हे इथे बेल खात आहेत, कोण मका बेल खात आहे, कोण मिक्स बेल खातोय, आणि हा भाऊ फळं खातोय। ह्याला सध्या फळांची गरज आहे म्हणून हा फळं खातोय। तर आता आम्ही किरणदाच्या घरी चाललेले आहेत, लगभग गावामध्ये एंट्री केलेली आहे, थोड्याच वेळात आता त्याच्या घरी पण पोहोचू आणि त्यानंतर मग त्याचा बर्थडे सेलिब्रेट करू, केक कटिंग करू आणि मग त्यानंतर शेवटी निघू। बघा एनर्जी खूप डाऊन झाली आता माझी पण आवडी हिंडवर। तर या ठिकाणी आम्ही आमच्या भावाच्या घरी आलेले आहेत आणि बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे। आणि त्या ठिकाणी आम्हाला भेटलेला आहे आमचा दिनेश दादा, जो वारली आर्टिस्ट आहे, ज्याची खूप भारी भारी वारली पेंटिंग आहे तिथे लागलेली आहे। तर कसं या ठिकाणी आम्ही आलेले आहेत आमच्या भावाच्या घरी आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे त्याचं घर आहे पाठीमागे, आणि हे इकडे त्यांनी पाळलेले वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत हे बघू शकता तुम्ही इथे। हे दिनेश दादा जो आहे आमचा वारली आर्टिस्ट, त्यांनी हे सर्व पाळलेले पशुपक्षी आहेत। त्याच्यामधल्या ह्या ज्या कोंबडी आहेत, ज्या मानेला बिना कुठे गेल्या, ज्या मानेला बिना पंखवाल्या आहेत, त्या थायलंडवरून इम्पोर्ट केलेल्या आहेत, खूप भारी कोंबडी आहेत। आणि तुम्ही त्यानंतर बघू शकता हे इथे आहेत मासे दिनेश दादांना। दिनेश दादाला पक्षी आणि प्राण्यांची खूप प्रेम आहे, त्यांनी खूप काय काय पशुपक्षी पाळलेले आहेत। हे आहे आमच्या दिनेश दादाचं घर आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप भारीवाली ही आहे वारली पेंटिंग। ही जी पेंटिंग आहे ही फक्त वारली आर्टिस्टलाच येते, जो आमचा दिनेश दादा आहे। आणि हा आहे आमचा पारंपरिक वाद्य तारपा। त्यानंतर ही सुद्धा एक वारली आर्ट पेंटिंग आहे। त्यानंतर इथे दिनेश दादाचा फोटोसुद्धा लागलेला आहे। आणि जो दिनेश दादा जो आहे तो खूप जास्त पॉप्युलर आहे वारली पेंटिंग आणि त्या सर्वांमध्ये वारली आर्टिस्टमध्ये। खूप बाहेर देशातले वेगवेगळे लोकसुद्धा येतात त्याला भेटण्यासाठी। आणि त्याचप्रकारे तुम्ही इथे बघू शकता हे ज्याला ज्याला समजतंय हे काय आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आम्ही या ठिकाणी आता दिनेश दादाच्या घरी निघालेले आहेत। घरी पण खूप मजा मस्ती केली, सर्व त्याच्या वारली पेंटिंग वगैरे खूप काही बघितल्या, खूप काही जरा आठवणी आम्ही ताज्या केल्या आमच्या वडिलांच्या, आणि सर्व जुनी नातीसुद्धा कळली, खूप मजा आली। आता ह्यानंतर आम्ही परत इथे येणार आहेत राहण्यासाठी लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये, ते सुद्धा तुम्हाला दाखवू। तर चला आता आम्ही निघतो घरी, भेटूया आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये। खूप सारे प्लान बनलेले आहेत, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, खूप काही काही नवीन कंटेंट येणार आहे। लेट्स सी, गुड बाय गाईज, बाय।